जय जवान जय किसान संकट ना के अध्यक्ष प्रशांत पवार ने गुरुवार को मेट्रो के बारे में खुलासा करने के लिए पत्र परिषद का आयोजन किया था। परिषद में सभी पत्रकार उपस्थित हुए थे। पवार की ओर से आयोजित इस परिषद में जो हुआ है वो आज तक नागपुर के इतिहास में नहीं हुआ होगा। परिषद में किसी पत्रकार को गाली देना पहली बार हुआ है। परिषद में टाइम्स ऑफ इंडिया के पत्रकार आशीष राय और प्रशांत पवार में कहा सुनी हो गई। बात इतनी बड़ी कि दोनों ने गाली गलौज भी की। बात आगे बढ़ते देख उपस्थित पत्रकारों ने मध्यस्थी कर मामला शांत किया। व्यवस्थापकीय संचालक विजय दीक्षित अवैध है त्याच्याबद्दल आज ही प्रेस कॉन्फरन्स होती, पण या प्रेस कॉन्फरन्स मध्ये टाइम्स ऑफ इंडियाचा आशीष राय नावाचा एक मेट्रो रेल्वेचा दलाल जो पत्रकारिता करून राहिला आणि आतापर्यंत प्रत्येक प्रेस मध्ये जेव्हा केव्हा मेट्रोचा विषय आला आणि मेट्रोच्या विरोधात आम्ही बोललो तर तो एकदम अग्रेसिव्ह होऊन आज तर त्यांनी मां बहिणीच्या शिवाय लेडीज पत्रकारांसमोर दिल्या, त्याचा सगळ्यात पहिला निषेध मी जय जवान जय किसान पार्टी आणि आता पुढच्या या पुढच्या आठवड्यामध्ये याची पूर्ण लाईव्ह कंप्लेंट आम्ही अधिवेशनामध्ये पण करणार आहे आणि त्याला ताबडतोब टाइम्स ऑफ इंडिया मधून काढायची आम्ही मागणी करणार आहे। त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट सुद्धा करणार आहे, कारण की पोलीसचे लोक सुद्धा इथं बसले होते आणि जर अशा प्रकारे जर कोणाचा भ्रष्टाचार काढत असेल आणि प्रेसचे लोक जर त्याला प्रोटेक्ट करत असेल त्याला विरोध आहे। आज आम्ही मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक विजय दीक्षित यांची जी नियुक्ती आहे त्याच्यावर आम्ही आज बोलत होतो। सगळे कागद दिले, आम्ही सांगितलं का त्यांचं मेडिकलचं जे आहे ते 64 लाख घेतलेलं आहे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये आणि ते 64 लाख मेडिकल बेनिफिट एक्सेट्रा। आता मेडिकल बेनिफिट एक्सेट्रा असं आम्ही आजपर्यंत कुठे बघितलेलं नाही आहे। हा मेडिकल बेनिफिट हा एक वेगळा इश्यू आहे, ट्रॅव्हलिंग एक वेगळा इश्यू आहे, त्या विषयावर चर्चा सुरू असताना टाइम्स ऑफ इंडियाचा पत्रकार आशीष राय यांनी आम्हाला शिवीगाळ करून तुम्ही हे असं कसं बोलता आणि तुम्हाला माफी मागावं लागेल। अरे एक्सेट्रा है बोले तो आपको ही उनके ये है क्या? फिर फालतू बात मत करते जाओ। आप भी बार बार आप हमारे ऊपर में ब्लेम करते हो।